शेवटी आमच्याकडे बघा, जर लोकशाही बघायची असेल ना तर भारतीय जनता पक्षाकडे बघा. एक चहाच्या दुकानामध्ये काम करणारा व्यक्ती देशाचा पंतप्रधान होऊ शकतो. माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता 32 वर्षापूर्वी बूथवर होता काम करताना, मी राज्याचा अध्यक्ष होऊ शकतो. देवेंद्रजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकतात. योगीजी देशाचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होऊ शकतात. भारतीय जनता पार्टीमध्ये खरी लोकशाही आहे. इथे सर्वसाधारण पक्षाच्या कार्यकर्त्याला कुठलंही स्थान मिळतं. जिथं लोकशाहीच नाही आहे या देशामध्ये, मग समाजवादी पार्टी घ्या, त्यांच्या मुलाला उभं करावं लागतं, कुणाला तरी मुलाला चालावं लागतं. काँग्रेसमध्ये राजीव गांधी, खरं तर यांना दुसऱ्याला मोठंच करायचं नाही आहे. आणि दुसऱ्याला मोठं करायचं नाही हे जेव्हा आपल्या डोक्यात आलं आहे तेव्हा दुसऱ्याला कधी मोठं होऊ देणार नाही. आणि त्यामुळं आपला पक्ष दुसऱ्या भरोसा सोपवू शकत नाही. आणि शेवटच्या क्षणापर्यंत पक्षाचं अध्यक्ष राहायचं असल्यामुळं, आणि मी काय सांगितलं की दुसऱ्यांनी तयार केलेल्या संस्थेचं घटना बदलून तुम्ही अध्यक्ष होता, तुमचा पक्ष तुम्ही दुसऱ्याला देऊच शकत नाही. मलाही 100% माहिती होतं, मी बोलायचं टाळलं होतं. पण आज पुणेकर आपल्या सर्व पत्रकार महोदयांनी विचारलं म्हणून सांगतो की राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल जे काही सामनाने लिहिलं आहे तेव्हा मी सांगितलं ती गोष्ट खरी आहे की शेवटपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस ही माननीय शरद पवार साहेबांच्याच ताब्यात राहणार आहे आणि तेच त्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष राहणार असं मला वाटतं. तो कुत्रा असेल तर आमच्या मतावर तो कुत्र्याला आम्ही राज्यसभेवर पाठवलं. कुत्र्याची अवस्था त्याची झालेली आहे, रोज सकाळी उठतो आणि भोगतो आहे आमच्यावर. काही त्याच्यापेक्षाही वाईट शब्द आम्हाला बोलता येतं, त्याला काही त्याला जे बोलता येतं त्याच्यापेक्षा आमचाही 40-42 वर्षाचं राजकारण आहे. परंतु एखाद्या कुत्र्याला आम्ही राज्यसभेमध्ये पाठवलं, आम्हाला कुत्रा बोलत असेल तर त्याच्यासारखा महाकुत्रा कोणताच नसेल. आमच्या मतावर गेला ना, हिंमत असेल तर तो कुत्र्याने माणसाची बी औलाद असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा आणि राजीनामा देऊन परत निवडून यावा. नाही तर मी बी राजीनामा देतो, त्यांनी बी राजीनामा द्यावा. त्यावेळेस तो कोणाची औलाद आहे आणि कसं आहे हे कळेल लोकांना. भाषा चांगली वाचायला पाहिजे, चांगला बोलायला पाहिजे. विरोधी पक्षाच्या शब्दामध्ये बी का असेल, म्हणून मी पहिलेच सांगितलं मी सामना वाचतच नाही, सामन्यामध्ये काही वाचण्यासारखं राहतच नाही. म्हणून तुम्हालाच विचारलं मी काय सामन्यामध्ये, तुम्ही हे सांगितलं सामन्यामध्ये आता सामना करावाच लागेल. तुम्ही विचारला नाही बोलले तर मग मंत्री बोललेच नाही, ते असेच झाले ते तसेच झाले अशा पद्धतीने उत्तर आमच्याकडे रेडी आहे. काय ते वाचून फायदा नाही ना, बलजबरी आपले 5-10 रुपये खर्च करायचे आणि ज्याला काही तथ्य नाही सत्य नाही. जे कुत्र्यासारखे बोलतात, दुसऱ्याला कुत्रा जो बोलतो तो पहिला कुत्रा तो असतो म्हणून दुसरा कुत्रे त्याला दिसतात. अशा पद्धतीने बोलणाऱ्या माणसांनी थोडा जबानीला जीबीला लगाम द्यावं का. ज्यांच्या मतामध्ये तुम्ही आम्हाला जायचंच होतंच, आम्हाला बंड करायचंच होतं, आम्हाला उठाव करायचा असतं, कधी याचा बिस्मिल्ला केला असता आणि त्यावेळेस झाला असतं तर कोणी कुत्रं विचारलं असतं की याला. पण जे बोलतात बोलूनच मी दाखवत आहे. सामनाच्या अग्रलेखातून एक टीका करण्यात आली की पवार पुन्हा आले, भाजपाच्या लॉजिक वोटिंग रिकामाच राहिले. नाही, मला वाटतं की तुम्ही कशा गत्या सामनाच्या अग्रलेखावर आम्हाला प्रश्न विचारता. ओ तो त्यांचं पॉम्पलेट आहे शिवसेनेचं, त्यांच्या पॉम्पलेटमध्ये ते काय लिहितात याचं उत्तर आम्ही द्यायचं का? ते वर्तमानपत्र असेल तर गोष्ट अलग आहे, ते वर्तमानपत्र नाही आहे. तुम्ही जर त्या वर्तमानपत्रामध्ये एका विशिष्ट पक्षाचा विचार मांडला जातो, जनतेचा आवाज कुठे द्या.